जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात पावसाळी कांद्यासोबत उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सध्या उन्हाळी कांदा काढणीला सुरुवात झाली आहे, परंतु उन्हाळी कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हा संकटात सापडलाय. ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस असे संकट पार करत असताना कांद्याला भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. खान्देश म्हटलं तर 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. या तापमानामध्ये 200 ते 250 रुपये रोजाने मजूर लावून कांदा काढणी सुरू आहे. लागलेला खर्च भरमसाट असून बाजारात उन्हाळी कांद्याला भाव नसल्याने लागलेला खर्च तो देखील निघणार नाही. यासाठी ज्यावेळेस कांद्याच्या भावात वाढ होईल त्यावेळी कांदा विक्री करू अशी भूमिका आता कांदा उत्पादक शेतकरी घेत आहेत. साठवण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तो वेगळा खर्च सहन करावा लागणार आहे. कांदा जेवढ्या दिवस साठवला जाईल त्यामध्ये खराब होण्याचे प्रमाण देखील वाढत जाईल. सरकारने कांद्याला हमी भाव द्यावा अशी ही मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होताना दिसते. गारपिटाने कांद्याचे नुकसान झालेले आहे हो, पण शेतकऱ्याची एकच मान्यता आहे, कांद्याला जे भाव आहे तो हमी भाव पाहिलाच. आणि जर समजून घ्या, जर जे शेतकऱ्याचे जे कांद्याला भाव उठले तर त्यानंतर सरकार हे करतो. मग आता समजून घ्या, सरकारने जर 100 रुपये किलो जर हे सफरचंद खाऊ शकता, मग कांदा का खाऊ शकत नाही?